नमस्कार, मी वासुदेव जोशी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। सोलापूर जिल्हा बनला कोरोनाचा हॉटस्पॉट। 24 तासात तब्बल 1537 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, तर 40 बळी। सोलापूर जिल्ह्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधांसाठी आमदार निधीचा वापर करा, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना। पंढरपूर मंगळा तालुक्यात कोविड सेंटर लवकर सुरू करावेत, समाधान अवताडे यांची मागणी। मंगळा शहरात विना मास्क मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। आजनाळे गावातील निकृष्ट दर्जाची पाण्याची टाकी पाडण्याची ग्रामस्थांची मागणी। आणि मंगळा शहरासह संत चोखामळा नगर व संत दामाजी नगर जनता कर्फ्यू मध्ये पुन्हा वाढ। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला आहे। वाढत्या रुग्णसंख्येमुळे व मृत्यूमुळे सोलापूर जिल्ह्याची स्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे। जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात सोमवार दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार रविवारी रात्री 12 पर्यंत सोलापूर शहरात 217 तर सोलापूर ग्रामीण मध्ये 1320 अशी 1537 कोरोना बाधितांची भर पडली आहे। तब्बल 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। सोलापूर शहरात 1545 अहवाल प्राप्त झाले, यात 1328 निगेटिव्ह तर 217 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत। यात 112 पुरुष तर 105 महिलांचा समावेश आहे। तसेच 20 जणांची नोंद मृत म्हणून झाली आहे, तर 3436 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत। शहराची एकूण रुग्णसंख्या 24345 झाली आहे। रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 19789 झाली आहे। रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 3484 आहे, तर आतापर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या 1072 इतकी झाली आहे। अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आमदार निधीचा वापर करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिल्या। अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक घेतली। अक्कलकोट तालुका पंचायत समिती या सभागृहात ही बैठक संपन्न झाली। यावेळी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याण शेट्टी, सभापती सुनंदा गायकवाड, उपनगराध्यक्ष यशवंत घोंगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलेश स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते। बैठकीनंतर सुरुवातीस उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे यांनी अक्कलकोट मधील परिस्थितीची माहिती दिली। तालुक्यात 131 पैकी 21 गावात सध्या एकही कोरोनाचा पेशंट नसल्याने सांगितले। अक्कलकोट मधील नागरिक उपचारासाठी सोलापूर शहरात जातात, मात्र तिथेही अक्कलकोट मध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची तयारी करण्यासाठी आमदार निधीचा वापर करा, असे भरणे यांनी सांगितले। पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर लवकरच सुरू करावेत, रुग्णावर वेळेवर उपचार व्हावेत, गोळ्या औषधावर बरे होणारे रुग्ण ऑक्सिजन व किंवा व्हेंटिलेटर वर जाऊ नये, यासाठी वेळेवरच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संत दामाजी सहकारी साखर कारखाना चेअरमन समाधान अवताडे यांनी केली आहे। मंगळा तालुक्यातील मरोडे, भोसे, आंधळगाव, बोराळी, लक्ष्मी दैवडी व पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, गादेगाव, खर्डी इतर 5000 लोकसंख्येच्या पुढील गावात कोविड केअर सेंटर जिल्हा परिषदेमार्फत सुरू करण्याची मागणी अवताडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे। दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील 5000 लोकसंख्या असलेल्या गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्या धर्तीवर मंगळा व पंढरपूर तालुक्यातील गावात लवकरात लवकर कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी आग्रहाची मागणी समाधान अवताडे यांनी केली आहे। सदर बैठकीत दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे म्हणाले,
नुकत्या संपन्न झालेल्या पंढरपूर मंगळा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर वाढलेली रुग्णसंख्या पाहता तालुका स्तरावर या महामारीचा प्रकोप आटोक्यात आणण्यासाठी काही दिवसापूर्वी मी स्वतः मंगळा येथे आढावा बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व इतर प्रशासकीय आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्वतोपरी सहकार्य अनुषंगाने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एक दिलाने व समन्वयाने कार्य करणे खूप आवश्यक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले। मंगळा शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्याला अटकाव करण्यासाठी चक्क मंगळा पोलिसांचे पथक DYSP राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरले। दरम्यान या पथकाने आज 16 लोकांवर कोविड प्रतिबंधक कारवाई केली तर विना मास्क फिरणाऱ्या 10 लोकांवर कारवाई करून 5,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। मंगळा तालुक्यात नुकत्याच विधानसभेची पोटनिवडणूक झाल्याने अनेक राजकीय पुढाऱ्यांनी सभेसाठी हजेरी लावल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे। सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येबरोबर मृत्यूच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। याला अटकाव करण्यासाठी मागील आठवड्यापासून शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला असताना नागरिक मात्र बिनबोपाट विना मास्क रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे। दरम्यान DYSP राजश्री पाटील यांनी आज सोमवार पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे, पोलीस हवालदार कृष्णा जाधव, वाहतूक शाखेचे समाधान वाघमोडे, शहाजी जाधव, संजय गावडे, पोलीस नाईक मगन यादव, पोलीस शिपाई कल्लापा कोळी, अंकुश नलवडे, होमगार्ड विश्वास चौगुले, संतोष शिंदे आदींच्या पथकाने मंगळा पोलीस स्टेशनच्या समोरील मंगळा पंढरपूर महामार्गावर आज मोटरसायकलवरून विना मास्क मोकाट फिरणाऱ्या 16 लोकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 6 तास बसवण्याची शिक्षा दिली तर विना मास्क 10 लोकांवर प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 5,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। आजनाळे गावठाण हद्दीतील 40,000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा कालावधी संपला आहे। टाकीची अवस्था पाहता ग्रामपंचायतीने दुर्घटनेची वाट न पाहता गावठाण हद्दीतील निकृष्ट झालेली पाण्याची टाकी तात्काळ पाडावी अशी मागणी टाकी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे। ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सन 1986 साली अजनाळे तालुका सांगोला गावठाण हद्दीत सुमारे 40,000 लिटर पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली असून या टाकीतून गावाला पाणी पुरवठा केला जातो। परंतु लोकसंख्येचा विचार करता पाण्यासाठी टाकीची क्षमता कमी पडत आहे, त्यामुळे शिरभा योजनेची दुसरी 1,00,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे। सध्या गाव वाड्या वस्त्याचा विचार करता 1,00,000 लिटर पाणी कमी पडते म्हणून जुन्या टाकीत 20,000 लिटर पाणी भरून टाकीचा वापर सुरू झाला आहे। दरम्यान टाकीला 35 वर्षे पूर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात तडे गेले असून सळीचे रॉड बाहेर आल्याने काही भाग निकामी झाल्यामुळे धोकादायक स्थितीत उभे आहे। दरम्यान या टाकीच्या जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चबुतरा असल्यामुळे नेहमीच लहान मुले अबालवृद्ध नागरिकांची या ठिकाणी सतत वर्दळ होत असते। दरम्यान साजेगंज येथे येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। याबाबत अजनाळे ग्रामपंचायतीकडे टाकी पाडण्यासंदर्भात मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे। दुर्घटना घडल्यावर ग्रामपंचायतीला जाग येणार आहे का असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे। ग्रामपंचायतीला दुर्घटना टाळायची असेल तर तात्काळ टाकी पाडण्याची कारवाई करावी अशी मागणी सचिन धांडोरे, चंद्रकांत चंदनशिवे, सर्जीराव धांडोरे, समाधान धांडोरे, शरद धांडोरे, डॉक्टर सूर्यकांत धांडोरे, सतीश धांडोरे यांनी केले आहे। मंगळा शहरात वाढत्या कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता नगरपालिका प्रशासन व व्यापारी यांची बैठक होऊन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगळा शहरासह लगत असलेल्या संत दामाजी नगर व संत चोखामेळा नगर हद्दीत पुन्हा दिनांक 26 एप्रिल ते 3 मे दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याबाबत ठराव संमत करण्यात आला आहे। मंगळा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असल्याने मागील आठवड्यातही नगरपालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांची बैठक घेऊन जनता कर्फ्यूची घोषणा केली होती। या जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता। या जनता कर्फ्यूची मुदत सोमवार दिनांक 26 रोजी संपत असल्याने नगरपालिका प्रशासनाने सोमवारी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन वाढत्या कोरोनाबाबत चर्चा घेऊन पुन्हा 3 मे पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय एकमुखी घेण्यात आला आहे। यामध्ये फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्यांनी गल्लीबोळातून फिरून त्यांची विक्री करावायची असून एका ठिकाणी चौकात रस्त्यावर उभा राहून विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। दवाखाने, मेडिकल हे पूर्ण वेळ चालू राहतील
तर दूध डेअरी सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सुरू राहतील, असे नगरपालिका प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी विनायक साळुंके यांनी पत्रकात म्हटले आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.